एक 48 वर्षाचा माणूस मित्रांनो सकाळी भल्या पहाटे उठल्यानंतर त्याला अचानक असं वाटायला लागतं की आपल्या पोटामध्ये साप आहे, आणि त्याला जसं वाटायला लागतं की आपल्या पोटामध्ये साप आहे त्या क्षणी त्याच्या पोटामध्ये दुखायला लागतं आणि त्याला राहत नाही. त्याला वाटतं की काय करावं काय नाही आहे, म्हणून तो सकाळी उठल्याबरोबर रांगोळ वगैरे करून डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना सांगतो की डॉक्टर साहेब माझ्या पोटामध्ये साप आहे, हो माझ्या पोटामध्ये साप आहे, मला चावल मला खायलो होतो, प्लीज प्लीज त्याला कसं तरी करून बाहेर काढा. आणि त्याबरोबर ते डॉक्टर म्हणतात अहो पोटामध्ये साप असूच शकत नाही, पोटामध्ये साप जाणार तरी कसा आणि पोटामध्ये साप राहूही शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही असा विचार करू नका की तुमच्या पोटामध्ये साप आहे, ते फक्त तुम्हाला तसं वाटतंय म्हणून, आणि फक्त म्हणून आणि म्हणून तसं तुमच्या पोटामध्ये बी दुखतंय आणि तुम्हाला वाटतंय म्हणून फक्त. तसं म्हटल्याबरोबर त्याला वाटतं अरे हा डॉक्टर काय गिडाबिडा आहे की काय यार माझ्या पोटामध्ये साप आहे ना, हा म्हणतो फक्त तुम्हाला वाटतंय मला काय वेडबीड लागले. त्याबरोबर तो डॉक्टरांना म्हणतो की नाही डॉक्टर साहेब तुम्ही व्यवस्थित बघाव माझ्या पोटामध्ये साप आहे. त्याबरोबर डॉक्टर म्हणतात अहो असं नाही आहे तुमच्या पोटामध्ये साप नाही, तुम्ही घरी जाऊन आराम करा. तो वैतागतो आणि तिथून निघून जातो. तिथून निघून गेल्याबरोबर तो परत आणखी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जातो. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथले डॉक्टर सांगतात अहो तुमच्या पोटामध्ये साप असू शकत नाही आहे आणि राहूही शकत नाही, पण जर तुम्हाला वाटत असेल तर मी तुमच्या सर्व टेस्ट वगैरे करतो, हवं तर तुमचा एक्सरे काढतो, अशा एक्सरे वगैरे सर्व टेस्ट वगैरे करतो तो डॉक्टर आणि त्यांना रिपोर्ट दाखवतो. तर पोटामध्ये त्या रिपोर्टमध्ये काहीच नसतं आणि त्यावेळेस हा माणूस म्हणतो की माझ्या पोटामध्ये साप आहे, मला त्रास होतो आहे आणि ह्या डॉक्टरना अजिबात काही कळत नाही. मग तो परत शोध करतो, असे डॉक्टरमागून डॉक्टरमागून या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे असे जवळपास 10-15 डॉक्टर झाल्यानंतर शेवटी एक डॉक्टर मिळतो आणि तो एक डॉक्टर भेटल्याबरोबर त्या क्षणी म्हणतो हा म्हणतो डॉक्टर साहेब मला कसं तरी वाचवावं वाचवा, माझ्या पोटामध्ये साप आहे हो, मला खूप त्रास होतो आहे, मला खूप त्रास होतो आहे, मी मरून जाईल हो मरून जाईल, कुठलंच डॉक्टर माझं ऐकून घेत नाही हो, मला वाचवाव हो. त्याबरोबर डॉक्टर साहेब म्हणतात तुम्ही अगदी बरोबर आलात आणि अगदी योग्य ठिकाणी आलात, तुमच्या पोटामध्ये खरंच खूप मोठा साप आहे आणि तुम्ही आजपर्यंत जेवढ्या मी डॉक्टरांना दाखवलं त्यांना काहीही कळलं नाही, मला कळत नाही त्या डॉक्टरांना कसं काय काहीच समजलं नाही की तुमच्या पोटामध्ये एवढा मोठा साप आहे आणि त्या डॉक्टरांना दिसला नाही आहे. मी खंत व्यक्त करतो आणि मी तातडीने तुम्हाला ऑपरेशनची डेट देतो आणि त्या ऑपरेशनच्या दिवशी तुम्ही ऑपरेशनसाठी या, पण सापाला तुम्हाला त्रास न होता बिलकुल बाहेर काढू. आहे तसाच अगदी ते ऐकल्याबरोबर त्याचा जीवाजीव येतो, त्याला वाटतं की यार मी सांगत होतो डॉक्टर साहेब, बघा मी सांगत होतो डॉक्टर साहेब, माझं कोणी ऐकत नव्हतो, मी मरायला लागलो होतो, मला माहीत होतं माझ्या पोटामध्ये साप आहे, किती त्रास होत होता, कारण त्याला असा डॉक्टर मिळाला होता की जो खरंच साप आहे आणि आता त्याचं ऑपरेशन करणार आहे म्हणणार, कारण त्याला हव्या त्या विचाराचा तो मित्रांनो डॉक्टर भेटला होता. त्याच्यामुळे त्याला कुठंतरी मनातून असं वाटत होतं की आता माझं 100% काम होणार आणि तो त्याला ऑपरेशनच्या दिलेल्या डेटनुसार तो मित्रांनो उठला आणि भल्या पाटे वगैरे येऊन तयारीला लागला आणि ऑपरेशनच्या वेळेवरती तो थिएटरमध्ये पोहोचला आणि ऑपरेशन सुरू झालं आणि ऑपरेशन सुरू होता क्षणी त्या डॉक्टरांनी त्या डॉक्टरलाही माहीत होतं की याच्या पोटामध्ये साप नाही आहे काहीच नाही आहे, परंतु याच्या डोक्यामध्ये हा विचार येतोय त्याच्यामुळे त्याला तसं जाणवतोय त्यामुळे त्याच्या पोटामध्ये दुखतं. त्याबरोबर त्यांनी ठरवलं होतं, बाहेरच्या लोकांना सांगितलं होतं आणि एक बाटलीमध्ये एक जिवंत साप आणून बाहेर ठेवण्याचं सांगितलं होतं आणि ऑपरेशन जसं कम्प्लीट झालं त्याचबरोबर तो माणूस जसा बाहेर आला त्यांना सांगितलं हा बघा एवढा मोठा साप तुमच्या पोटामध्ये होता आणि तो आपण बाहेर काढलेला आहे. तो बघून तो माणूस म्हणला बघा किती मोठा साप होता हो डॉक्टर साहेब, किती मोठा साप होता, मी एवढा मोठा साप घेऊन कसा झोपलो असो हो, नाही खरंच तुम्ही होतात म्हणून वाचलात, बाकी कोणी असतं तर नक्की जीव सुटला असता. आणि असं कौतुक करून असं एकदम आपुलकीचे शब्द बोलून डॉक्टरांनी त्या व्यक्तीचा निरोप घेतला मित्रांनो, आणि मित्रांनो त्या माणसाच्याही पोटामध्ये जे दुखत होतं जो काही त्रास होत होता तो पूर्णपणे थांबला, कारण त्याला जो त्रास होत होता मित्रांनो त्याने तसा विचार केला होता त्याच्यामुळे त्याला तशा फीडिंग देत होत्या, त्याच्यामुळे त्याच्या तशा भावना प्रेरित झाल्या होत्या, त्याच्या मेंदूने त्याच्या शरीराला पूर्ण इन्स्ट्रक्शन्स तशा दिल्या होत्या, त्याच्यामुळे त्याला कुठेतरी पोटात दुखत होतं मित्रांनो. तर सांगायचा उद्देश हा आहे की डॉक्टर आणि साप आणि त्या व्यक्तीपुरतं हे उदाहरण मर्यादित राहत नाही मित्रांनो. तुम्ही जर विचार केला की तुम्ही पाहिलेलं स्वप्न जर पूर्ण होणार नाही तर ते नक्कीच होणार नाही, तुम्ही जर विचार केला की मी पाहिलेलं स्वप्न 100% पूर्ण होणार आहे, मी मेहनत करणार आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी हारणार नाही आहे, तर तुमचं स्वप्न मग एक डॉक्टर असेल, एक इंजिनियर असेल, एक चांगला नागरिक असेल, एक IAS ऑफिसर्स असेल, एक कलेक्टर्स असेल, एक चांगला शेतकरी असेल, एक चांगला उद्योगपती असेल, सर्व स्वप्न पूर्ण होऊ शकतात मित्रांनो, पण कधी, जेव्हा तुम्ही अगदी मनापासून ठरवता. तर मित्रांनो मला आशा आहे तुम्ही सर्वजण मेहनत करताना आणि तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रेरित होऊन
ठेयाला लागतं, मार्गाला लागतं, कामाला लागतं।